एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। पैठण येथील नाथ मंदिर बाहेर येथील पाणपुरी विक्रेते उपोषणाला बसले आहेत। डोंब तयार झाल्यानंतर पाणपुरी विक्रेत्यांना तिथे जागा दिली जाईल असे सांगण्यात आले होते, पण असे झाले नाही। तिथून त्यांना हाकलून देण्यात आले। पुन्हा विक्रेत्यांना मंदिराबाहेर विक्रीसाठी बसू द्यावे या मागणीसाठी हे विक्रेते उपोषणाला बसले आहेत। विविध संघटनांनी उपोषणाला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष देविदास सोनवणे, तालुका उपाध्यक्ष शिवाजी जाधव, शहर अध्यक्ष अमोल तुपे, प्रसिद्धी प्रमुख तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे पैठण तालुका अध्यक्ष प्रकाश दिलवाले उपोषणाला बसलेल्या महिलांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना समता परिषदेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला। विश्वस्त मंडळाकडून जर चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला नाही तर समता परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले, पण अद्याप कोणीही उपोषणकर्त्या वयोवृद्ध महिलांकडे डोकून बघितलं नाही व आता सध्या तेथील महिलांची तब्येत ढासळत चालली आहे। विश्वस्त अध्यक्ष आणि प्रशासन यांनी उपोषणकर्त्यांकडे केलेले दुर्लक्ष आणि तेथील महिलांची ढासळत चाललेली परिस्थिती, जर उपोषणकर्त्या महिलांना काही झालं तर त्या सर्वस्वी जबाबदार विश्वस्त मंडळ, अध्यक्ष आणि प्रशासन राहील। अप्पासाहेब गोरे, एआयएन न्यूज, औरंगाबाद।